आपण आलेलो आहे नरोवा फोर्ट हे पाहण्यासाठी जे आहे गोव्यामध्ये. महाराष्ट्र कर्नाटक गोवा या दौऱ्यामध्ये आपला 32 नंबर किल्ला आहे. माझा हा 309 नंबर किल्ला आहे. व माझं पाऊस पूर्ण नष्ट झालं, एकच साईड आहे. तर तिथं पाहूया आपण. अशी ही वॉल या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. व हे अवशेष या ठिकाणी असे आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. या नरोवा किल्ल्याचे एकमेव अवशेष असणारं ही वास्तू या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. ही स्मारक प्राचीन स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. समोर पाहू शकतो या ठिकाणी असं ही भिंत आहे. व ही जी भिंत एवढीच या किल्ल्याच्या अस्तित्वात आहे हे असं एक या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. समोर जाळीमध्ये थोडंफार प्रमाणात पाहू शकतो ही या ठिकाणी असं आहे. या नरोवा फेरी जेट्टीला जाताना आपण एक चर्च आहे, चर्चच्या उजव्या हाताला ही वॉल आहे. 10 ते 12 मीटर लांब व 6 फुटाची हाईट असणारी ही वॉल आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते. नरोवा किल्ला आहे त्याची ही एकमेव अवशेष या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहेत. व हे चर्च आहे. या चर्चच्या बरोबर साईडला ही वॉल आहे. व ही भारत सरकारच्या अंडर प्रोटेक्ट केलेली साईड आहे. पाहू शकतो आहे आपण ही या ठिकाणी अशी आहे. आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे चर्च आहे. ही हे अवशेष थोडीशी काही प्रमाणात आपल्याला पाहण्यास भेटत आहे. व या ठिकाणी पाहू शकतो आहे नरोवा. कुणी काही याची माहिती पूर्ण दिलेली आहे 2009 असं या किल्ल्याचं हे आहे. प्राचीन स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे या वास्तूला. असं असणारी ही वॉल आपणाला या किल्ल्याची पूर्ण पाहायला भेटत आहे. असा हे अवशेष खूप लांबपर्यंत आहे. या ठिकाणी हा एक वॉल आहे किल्ल्याचे अवशेष बोलू शकतो. ही अशी तटबंदी व ही काही अवशेष आपणाला किल्ल्याचे या ठिकाणी पाहायला भेटत आहे. असं या किल्ल्याचे पूर्ण आपण पाहिले तर या ठिकाणापासून हा किल्ला आपला चालू झालेला आहे. हे असं पूर्ण या किल्ल्याची वास्तू इथून ती तिथपर्यंत एवढीच आज शिल्लक राहिलेली आहे. बाकी काळाच्या योगामध्ये हा किल्ला पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आणि काळात आपण आता ही आपली सफर अशीच चालू ठेवत आहे. पूर्ण व्यवस्थित असणारी व वर जाण्यासाठी पायऱ्या वगैरेसुद्धा आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. इतर कोणत्याही प्रकारचे अवशेष आत्ता शिल्लक नाहीत. त्याच्यामुळे फक्त हे एवढेच अवशेष या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहेत. हे पाहून आपण पण आपली या किल्ल्याची जय हिंद जय महाराष्ट्र. त्या आतील भागात आपणाला समोर पाहिलं तर एक विहीर पाहायला भेटत आहे. अशी ही या किल्ल्यामध्ये आपणाला एक विहीरसुद्धा पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण किल्ल्याच्या आतील भागात ही एक वास्तू या ठिकाणी अशी पाहायला भेटत आहे. खूप खोल असणारी ही विहीर किल्ल्याच्या आतील भागात आपणाला पाहायला भेटत आहे. ही असं या ठिकाणी किल्ल्यामध्ये आपणाला पाहायला भेटत आहे. तर हा किल्ला आपला आहे नरोवा फोर्ट. हे पाहू शकतो या ठिकाणीसुद्धा हे अवशेष आपणाला असे पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकतो आपण ही किल्ल्याची भिंत आतील बाजूस आहे. हे एवढासा खूपच चांगले माहिती भेटून गेली. आतील बाजूने असा हा किल्ल्याचा एवढा परिसर आपणाला पाहायला भेटतो. खूपच या बाजूला थोड्याफार प्रमाणात तटबंदी पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण आता आपण पूर्ण किल्ला पाहिलेला आहे आणि परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. एक वास्तू असे अवशेष आपणाला एवढ्या किल्ल्याचे या ठिकाणी पाहायला भेटलेले आहेत. किल्ल्याच्या समोर बाहेरच्या बाजूस एक आपणाला अशी विहीर पाहायला भेटत आहे प्राचीन. व आपण आता ही पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे.
पाहू शकतो। आता आपण हे चर्च पाहून बाहेर आलेलो आहे आणि चर्च पाहून झाल्यानंतर आता आपण किल्ला हा पूर्ण पाहिला। हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तोपर्यंत बाय बाय। आणि आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा। आणि आपला चॅनल असंच प्रात राहा ज्याच्या धार्मिक किल्ले जसं की समुद्रदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले व पुरातन काळातले प्राचीन मंदिर, गुहा, लेणी हे सगळे आपल्या चॅनलवर भेटून जातील। तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा आणि जय शिवराय। ही अशी तटबंदीचेच अवशेष आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत, पाहू शकतो लांबपर्यंत या ठिकाणी आहे। या अशा 10 ते 12 मीटर लांब व 6 फूट उंच असणारी ही तटबंदी आहे व ही चर्च या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे। या चर्चमध्ये असे आपणाला हे अवशेष पाहायला भेटत आहेत। या किल्ल्याच्या या ठिकाणी असणारे अवशेष पाहू शकतो आपण। Thank you.